विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास। खानापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांची अवस्था, शिक्षणासाठी त्यांना घालावा लागतो जीव धोक्यात। अपुऱ्या बसमुळे विद्यार्थ्यांचा लोंबकळत प्रवास। विद्यार्थ्यांचा जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का? माणसाला प्रगतीसाठी शिक्षण अनिवार्य आहे, मात्र हे शिक्षण घेताना अनेक समस्यांना तोंड देत, प्रसंगी जीव धोक्यात घालत प्रवास करण्याची वेळ खानापूर तालुक्यातील शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर आली आहे। सकाळच्या वेळी शाळेला जाताना अपुऱ्या पडणाऱ्या बस या विद्यार्थ्यांना लोंबकळत प्रवास करायला लावतात। किमान लोंबकळण्यासाठी जागा मिळताना 1.5 ते 2 किलोमीटर बसच्या मागे धावत जावे लागते। अशा परिस्थितीत या विद्यार्थ्यांची अक्षरशः फरफड सुरू आहे। खानापूर तालुक्याच्या पूर्व भागातील बिडी, भुरुनकी, रामापूर, कक्केरी, लिंगनमठ या भागातील विद्यार्थ्यांची ही अवस्था आहे। दररोज सकाळी किमान 7 वाजता घरातून बाहेर पडले तरच 10 पर्यंत हळ्याळ किंवा अळणावर येथील आपल्या शाळा महाविद्यालयात ते पोहोचू शकतात। पासची व्यवस्था आहे, मात्र बस नाहीत आणि या भागातील विद्यार्थ्यांची संख्या 600 घरात आहे। यामुळे अपुरी बस सेवा त्यांच्यासाठी डोकेदुखीची ठरत आहे। मिळेल त्या बसमध्ये लोंबकळत विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे, त्यामुळे जीवघेणी घटना घडायच्या आत प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन ज्यादा बस सुरू करावी अशी मागणी पालकवर्गातून होत आहे। सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।